संख्या झाली दोन पुन्हा एकदा करण गोलंदाजी मार्क राइट ओवर विकेट सामना करेल समोर फलंदाज विजयाच्यासाठी या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी स्लो डिलिव्हरी मागच्या सामन्यामध्ये सुद्धा बघितलं होतं की नक्कीच फलंदाजाला फसवण्याचा प्रयत्न केला जातो गोलंदाजाकडून आणि चांगला कमबॅक बघायला मिळतोय आपल्याला आता मात्र करण याच्याकडून क्षेत्रक्षकाची नीर असणं बघतो लॉग ऑफ आणि लॉग ऑफ सीमारेषेवर आहे त्याचप्रमाणे आपण बघतो मिड ऑफ सर्कल मध्ये आहे त्यानंतर बघतो मिड विकेटचा क्षेत्रक्षक सीमारेषेवर आहे पुन्हा एकदा करण गोलंदाजी मार्क राईट ओव्हर विकेटचा मारा पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न केला गेला निलेश सारखा फलंदाज सीमारेषेवर आहे एकदा पूर्ण केली दुसरी धावेचा प्रयत्न करतात ठरतो की काय सुंदर बिटवीन द रनिंग मानावी लागेल आखो आखो इशारा हो गया आणि बघता बघता सहजरित्या दुसरी धाव पूर्ण केली गेली यस नो आणि वेट या तिन्ही गोष्टीवर लक्ष दिलं गेलं आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली सुंदर बिटवीन द रनिंग मानावी लागेल दोन धावे संघाच्या धाव संख्येत भर पडते धाव संख्या झालेली आहे टिपिन 5-4 एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्रक्षक सर्कल मध्ये आहे त्याच वेळी आपण बघतोय गल्लीचा क्षेत्रक्षक सर्कल मध्ये आहे पुन्हा एकदा करण या पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी ऑफ स्टिक वर पडल्यानंतर चेंडू क्षेत्रक्षकाच्या हातामध्ये जातो थोडस उशिराने निर्णय दिला परंतु चांगला निर्णय ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू होता अवंतर धाव होते अवंतर धावे संघाच्या धाव संख्येत भर पडते धाव संख्या झालेली आहे ती 2-5 पुन्हा एकदा करण गोलंदाज मार्कवर या पुढचा चेंडू लेग साइडच्या दिशेला खेळून काढण्याच्या प्रयत्नात यष्टीरक्षक बीट होतोय आणि धावची चरपणे गडी बाद होण्याचा एक चान्स आलेला होता दोन धावा पूर्ण केल्या गेल्या तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न धावची इच्छा रूपाने गडी मात्र बाद होतोय जो मागच्या सामन्यामध्ये मेन ऑफ द मॅच ठरला होता विजय सारखा फलंदाज बाद होतो यावेळी धाव संख्या 7 असताना धावची इच्छा रूपाने विजय मोकाशी सारखा कंदा फलंदाज बाद होतो संख्या झालेली होती 7-3 षटकाचा सामना शेर मैदानामध्ये करण गोलंदाजी मार्कवर समोर फलंदाज हिरा फुल टॉच चेंडू पडतो पुरेपूर फायदा उठवता आला नाही फाईन लेगच्या दिशेला चेंडू जातो क्षेत्ररक्षक आहे एक धाव पूर्ण केली जाते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या सुंदर बिटवीन द रनिंग मानावा लागेल या दोन धावाने संघाची धाव संख्या बघतोय आपण 9 धावा भूमी डुकले आपण बघतो लॉन्ग स्ट्राईकच्या एड वरती बघतो आपण हिरा डुकले याचे सुपुत्र आहेत पुन्हा एकदा करण गोलंदाजी मार्कवर या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी डॅन्स गुड शॉट षटकार या 6 धावांनी संघाची धाव संख्या बघतो आपण धाव संख्या झालेली आहे ती 1-15
दिशेला चेंडू आलेला आहे बघा। तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 1-15 अशी धाव संख्या आहे। दुसरे षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज रोशन वजरे। चांगली गोलंदाजी केलेली होती मागच्या सामन्यामध्ये, 3 धावा दिलेल्या होत्या या गोलंदाजाने। दुसऱ्या षटकामधला पहिला चेंडू भूमी त्याच्यासाठी, या पुढचा चेंडू इनसाइड, क्षेत्ररक्षक आहे परंतु एका धावेवर समाधान मानावं लागेल। नक्कीच चेंडू सोडला असता तर वाईट असता, परंतु तसं काय होत नाही आणि एका धावेवर समाधान मानावं लागते। एका धावेने संघाच्या धाव संख्येत भर पडते, धाव संख्या झालेली आहे ती आता मात्र 1-16 धावा। चांगली सुरुवात आहे जी सरासरी आहे, प्रत्येक षटकामागे 15 धावीची सरासरी आहे। नक्की 15 धाव संख्येच्या सरासरीने जर पुढे गेलं तर नक्की 45 धावा मेंटेन करू शकतो मर्दी स्पोर्ट राजावली संघ। पुन्हा एकदा रोशन, या पुढचा चेंडू आता मध्ये लोगांच्या दिशेला, क्षेत्र खाली आहे, चेंडू बघता बघता सीमारेषा पार करतो, 4 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट, चौकार। क्षेत्ररक्षक होता आपण बघतो कवरच्या दिशेला, तो सर्कल मध्ये होता आणि दुसरा क्षेत्ररक्षक होता तो कवर पॉइंटच्या दिशेला होता। त्या दोन क्षेत्ररक्षकांना दोन चेंडू सीमारेषेच्या पार करतो 4 धावांसाठी, धाव संख्या झालेली आहे ती 20 धावा। चांगली सुरुवात मानावी लागेल राजवाडी संघाकडून। पुन्हा एकदा रोशन गोलंदाजी मार्कवर, आपल्या दुसऱ्या षटकामधला तिसरा चेंडू, या पुढचा चेंडू स्लो डिलिव्हरी इनसाइड एज होता की काय, यस एसटी रक्षकाचा हाव बहुत समजतो, ही मॅच ने कॅश नव्हतं, ही मॅच सुटली असं समजा। तर एक खंदा फलंदाजाला तुम्ही जीवदान दिलं गेलं, बॅटचा कडा घेऊन चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये गेला। चुकीला माफी नाही, येणारा काल सांगून जाईल की चूक कितपर्यंत महागडी पडणार आहे। चेंडू टाकून झालेला आहे 3, निर्णायक क्षण आहेत या मॅचचे। पुन्हा एकदा रोशन गोलंदाजी मार्कवर, रेड मोर विकेटचा मारा करून, या पुढचा चेंडू स्लो डिलिव्हरी, एक जबरदस्त कमबॅक गोलंदाजाकडून रोशन याच्या मार्फत, बॅक टू बॅक निर्धाव चेंडू, दुसऱ्या चेंडूवर चौकार खाल्याच्या नंतर स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्यामध्ये यशस्वी सुद्धा झालेला आहे। पुन्हा एकदा रोशन गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट चा मारा हिरा याच्यासाठी, या पुढचा चेंडू लोगांच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी। या 6 धावेने संघाची धाव संख्या बघतो आपण, 26 फॉल ऑफ अप वन विकेट, 26 धावा झालेल्या आहेत। पुन्हा एकदा रोशन गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट चा मारा, या पुढचा चेंडू पुन्हा एकदा, लांबी कमी आहे उंची जास्त आहे आणि अशा प्रकारे जेलच्या रूपाने हिरा सारखा फलंदाज बाद होतो। चालला जेल पकडला गेला जयंद्रच्या मार्फत, पहिल्या प्रयत्नामध्ये जेल सुटला होता, दुसऱ्या प्रयत्नामध्ये जेल सुटला होता, परंतु तिसऱ्या प्रयत्नामध्ये जेल पकडला गेला। अशा प्रकारे दुसरा आग्रह बसतो मर्दई शॉट राजावली संघाला, धाव संख्या 26 असताना दुसरा आग्रह बसलाय। दुसऱ्या षटक मैदानामध्ये संपतो, दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 26 धावा, अजूनपर्यंत 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। पहिला
इनिंग समाप्ति नर आज मतलब विनिंग संघ है कर्णधारा ने आम समालोचन कक्षा मध्य चिट्ठा ड्रॉ हो रहा है। गावदेवी स्पोर्ट जाबरपाड़ा वर्सेस साई कृपा राजावली या संघाच्या कर्णधाराने या इनिंगच्या नंतर आले तरी चालतील चिट्ठ्यांचा ड्रॉ होणार आहे। सहा चेंडूचा खेल शिल्लक आहे। नंबर चार चा बैटर मैदानामध्ये जातो। जयेश भुयाल तर जयेंद्र होतो वैयक्तिक पहिल्या संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो। अपने शेवटच्या षटकामध्ये पहिला चेंडू बॅटम वर विकेटचा मारा करेल जयेश। पुढचा चेंडू चोटी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि सहजरित्या एक धाव पूर्ण केली गेली। या एका धावेने संघाच्या धाव संख्येत भर पडते। धाव संख्या झालेली आहे ती 27 धावा 27 धावा फॉल ऑफ 2 विकेट। सत्तावीस धाव संख्या है। तीन षटका सामना अपन बगतो वाघोबा स्पोर्ट टेर एक साइड ला तो दुसरा साइड ला बगतो हाई मर्दनी स्पोर्ट राजावली। सेकंड राउंड मधला शेवटचा सामना पुनः एकदा जयेश या पुढचा चेंडू गोलंदाज आपल्या पावतामध्ये झेप पकडला गेला। पुन्हा एकदा गडीबाद होतोय बॅक टू बॅक गडीबाद होतोय तुचलमय आहे अशी अवस्था आहे आता मात्र। धाव संख्या 26 दुसरा आग्रह बसले होता परंतु धाव संख्या 27 है। पुनः एकदा तीसरा गड़ी बाद होते है। आता मात्र चांगला कम बैक बघायला मिळतो टिवरी संघाकडून जयेशच्या मार्फत। न्यू बैटर मैदान मध्ये जातो जयेश मोकाशी। एक जबरदस्त सामना बघायला मिळेल प्रेक्षकांना। खरोखर चांगले संघ आहेत या असोसिएशन मधले दोन्ही संघ। मिडअप आणि एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक यावेळी सर्कल मध्ये आहे। पुन्हा एकदा जयेंद्र गोलंदाजी मार्कवर राइट ओव्हर द विकेटचा मारा करेल। यावेळी पुन्हा एकदा गोलंदाज चेंडूच्या खाली येतो आणि पुन्हा एकदा गडी मात्र बाद होतो तू चलमय आया बॅक टू बॅक गडी मात्र बाद होत आहे। स्लो डिलिव्हरी केली जाते इथे फलंदाजाला फसवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याच्यात यश प्राप्त करतोय जयेश सरका गोलंदाज। आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उठवताना दिसतोय मिस्टर जयेश वर्गना। धाव संख्या रोकून दिली ती 27 वर। न्यू बॅटर मैदानामध्ये जातोय नंबर 7 चा फलंदाज मनोज भुयाल। जयेश गोलंदाजी मार्क वर तीन चेंडू मध्ये दोन गडी बाद करतोय। चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक टिवरी संघाकडून राइट ओव्हर द विकेट समारा करून नंबर 5 चा बॅट 7 चा बॅटर मैदानामध्ये गेलेला आहे मनोज भुयाल। आपल्या शेवटच्या षटकामधला चौथा चेंडू या पुढचा चेंडू ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू पंचांकडून इशारा होतो खरा चेंडूची नोट केली जाते। अवांतर धाव होते अवांतर धाव संघाच्या धाव संख्येत भर पडते। आता मात्र धाव संख्या झाली होती 28 धावा।
तर पंचांकडे इशारा होतोय, डेड बॉल घोषित केला जातोय। चेंडू टाकून झालेले आहेत ते तीन शेवटच्या षटकामधले, धाव संख्या आहे ती 27 धावा। गोलंदाजी मार्क सज्ज होते गोलंदाज जयेश वर्गना, चांगली गोलंदाजी करते अपने संघाटी सामोरे फलंदाज मनोज भुयाल। या पोहोचा टेंडर स्कोर लेगच्या दिशेला, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, टीम गोल। आणि अशा प्रकारे तिसऱ्या दिवसातली या टूर्नामेंट मधली तिसरी हॅट्रिक पूर्ण करतोय गोलंदाज जयेश वर्गना। विकेटची हॅट्रिक साजरी करताना दिसतोय आजच्या पहिल्या आजच्या तिसऱ्या दिवसामधली पहिली हॅट्रिक आणि या टूर्नामेंट मधली तिसरी हॅट्रिक। एक जबरदस्त कमबॅक, एक जबरदस्त गोलंदाजी। शेवटच्या षटकामध्ये चार चेंडू मध्ये तीन गडी बाद करून एक धाव मोजतोय जयेश वर्गना सारखा गोलंदाज। एक चांगला कमबॅक दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर, धाव संख्या बघायला गेलो तर 26 धावा झालेल्या होत्या, परंतु शेवटचं षटक आणि निर्णायक षटक, जास्त धावा जमवायला पाहिजे होते या षटकामध्ये, परंतु तसं काय झालं नाही। आणि जयेश वर्गना यांचा इरादा थोडा वेगळा होता, धाव संख्या झालेली आहे ती 27 धावा। न्यू बॅटर मैदानामध्ये जातोय किशोर डुकले स्ट्राइक चेंडवर, डाव्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये आल्यानंतर थोडंसं क्षेत्रक्षणामध्ये परिवर्तन करताना दिसतोय। वाघोबासपट टिवरी संघाच्या कर्णधाराकडून यष्टी रक्षकाच्या मार्फत क्षेत्रक्षण सजवलं जातोय। यावेळी आपण बघतोय लॉग आर्म, आपण बघतोय सर्कलमध्ये आहे, त्याच वेळी आपण बघतोय मिड विकेटचा क्षेत्रक्षण सर्कलमध्ये आहे, मिड ऑन क्षेत्रक्षण सर्कलमध्ये आहे, लेगचा क्षेत्रक्षक आपण बघतोय सर्कलमध्ये आहे, त्यानंतर बघतोय लॉग ऑफ, लॉग ऑन सीमारेषेवर आहेत। अजून बघतो या इनिंग मध्ये दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे। जयेश गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी। जयेश गोलंदाजी मार्क राईट ओव्हर विकेटचा मारा करेल, यापुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता आणि पंचांचा हात हवेत उठतो। चार चेंडूवर चार गडी बाद केलेला आहे, काय मॅच होती। दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 26 होती, शेवटच्या पहिल्या चेंडूवर शेवटच्या षटकामध्ये एक धाव आलेली होती, त्याच्यानंतर लगातार चार चेंडूमध्ये चार गडी बाद झालेले आहेत। म्हणून सांगतात क्रिकेट हा अनिश्चित असा खेळ आहे, क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू मैदानामध्ये पडत नाही तोपर्यंत आपण सांगू नाही शकत कुठला संघ विजय होऊ शकतोय। आता मात्र शेवटचा चेंडू या इनिंग मधला, हर्षल भुयाल न्यू बॅटर मैदानामध्ये जातोय मिस्टर हर्षल। शेवटचा चेंडू आहे, काय कमबॅक केलेला आहे वाघोबा स्पोर्ट टिवरी संघाने। एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजूनपर्यंत आहे, एक चेंडू मध्ये कमीत कमी एक चौकार आला तर एक स्कोर बघतो आपण सन्मानजनक होईल। धावसंख्या रोखून धरली ती 27 या धावसंख्येवर, एक जबरदस्त गोलंदाजी जयेश यांची, चार चेंडूमध्ये चार गडी बाद केलेले आहेत। शेवटचा चेंडू, या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल, धावची चार रुपये गडी बाद होते की काय। यस, शेवटच्या षटकामध्ये पाच चेंडू मध्ये पाच गडी बाद केलेले आहेत। अशा प्रकारे शेवटचा षटक संपतो मैदानामध्ये,
तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेला आहे ती 27 आणि 28 धावांचं लक्ष असेल वाघवा स्पोर्ट टिवरी संघासमोर। विजय संघाचे कर्णधार या प्लीज चिट्ट्यांचा ड्रॉ होतोय इथे चिट्ट्यांचा ड्रॉ होतोय एक साइड ला बघतो साई कृपा राजळे त्यानंतर बघतोय गावदेवी स्पोर्ट जाबरपाडा आणि विजय संघ याच्यामध्ये चिट्ट्यांचा ड्रॉ होतोय इथे चिट्ट्यांचा ड्रॉ होतोय एक साइड ला आपण बघतोय आणि विजय संघासाठी एक आनंदाची बातमी आहे की बाय मिळालेले आहे जो संघ इथे विजय होईल त्या संघाला बाय मिळालेला आहे याच्यानंतर होणारा सामना असेल साई कृपा राजळे वर्सेस गावदेवी स्पोर्ट जाबरपाडा डबल धमाका आहे विजय संघाला याच्यानंतर होणारा सामना असेल गावदी स्पोर्ट जाबरपाडा वर्सेस साई कृपा राजळे यांच्यामध्ये सामना होईल अनुपिकेचा कॉल जिंकलेला आहे जाबरपाडा संघाने लगेच क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे प्रथम फलंदाजी राजावळी संघाला करायची आहे साई कृपा राजावळी संघाला एकलव्य स्पोर्ट मांगूर नेपाळा संघाचा कर्णधार प्लीज आमच्या समालोचन कक्षामध्ये या एकलव्य स्पोर्ट मांगूर नेपाळा संघाचा कर्णधार प्लीज जी स्पर्धा खेळता वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गामध्ये खेळता प्लीज सहकार्य करा एकलव्य स्पोर्ट मांगूर नेपाळा संघाचा कर्णधार जिथे असेल त्याने आमच्या समालोचन कक्षामध्ये येण्याची कृपा करावी प्लीज एवी स्पोर्टचे मालक अजित इंगळे यांनी आमच्या समालोचन कक्षामध्ये येण्याची कृपा करावी एवी स्पोर्टचे मालक अजित इंगळे आणि त्यांचे बंधू विशाल इंगळे यांनी आमच्या समालोचन कक्षामध्ये येण्याची कृपा करावी 18 चेंडूमध्ये 28 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी
स्ट्राइक चैन वर कैलास नव स्ट्राइक चैन वर आपण बघतोय सूरज याला दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असते पंचांकडून इशारा होतो सामना सुरुवात होते जयेश गोलंदाजी मार्गावर राइट मोर विकेटचा मारा करेल 18 चेंडू 28 धावांचं लक्ष या पुढचा चेंडू बॉल जातो लोकांच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे अशा प्रकारे दोन धावाने खातं खोललं गेलं कैलाशाचं वैयक्तिक आणि संघाचं सुद्धा खातं खोललं गेलंय धाव संख्या झालेली आहे ती बिन बाद दोन अशी धाव संख्या आहे चांगली सुरुवात आहे 18 चेंडू मध्ये 28 धावांचं लक्ष आहे एक जबरदस्त सामना बघायला मिळेल प्रेक्षकांना संध्याकाळच्या सत्रामध्ये एका बाजूला आपण बघतो आई मरुदेवी स्पोर्ट राजवाडी तर दुसऱ्या बाजूला बघतो वाघबा स्पोर्ट टिवरी संघ आहे या पुढचा चेंडू गोल आउट स्कोर लेगच्या दिशेला खेळला गेला चेंडू क्षेत्ररक्षण झालेला आहे नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण सजवलेलं होतं लॉग लेगचं क्षेत्ररक्षण आपण बघतोय सर्कल मध्ये होत आहे एका धावर समाधान मानावं लागेल एका धावर संघाच्या धाव संख्येत भर पडते धाव संख्या झालेली होती आता मात्र बिन बाद तीन अशी धाव संख्या आहे जयेश गोलंदाजी मार्गावर समोर फलंदाज आहे सूरज ज्याने मागच्या सामन्यामध्ये आपण बघतोय 5-6 चेंडू मध्ये 19 धावांची एक तडाखी बाद फलंदाजी केलेली होती तशीच पुनरावृत्ती करावी लागेल आपल्या संघाला या पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्कोर लेगच्या दिशेला दोन क्षेत्ररक्षक आहेत दोन क्षेत्ररक्षकांचा कोण चेंडू सीमा रेषेच्या पार जातो 4 धावांसाठी डॅट्स अ गुड शॉट चौकार सूर्यच्या बॅट मधून आलेला पहिला षटकार या इनिंग मधला धाव संख्येला आकार दिला जातो धाव संख्या झालेली होती बिन बाद 7 जी सरासरी मेंटेन करायची आहे प्रत्येक षटकामागे 9.33 सरासरीने पुढे जायचं असेल या सामन्यामध्ये विजय संपादन करायचा असेल वाघोबाल संघाला तर राजवाडी संघाला चांगली कामगिरी करावी लागेल या पुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकला गेला चेंडू बॉल जातो हॉल साइडच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे एकदा पूर्ण केली की जाते आणि एका धावीवर समाधान मानावं लागते या एका धावीने संघाची धाव संख्येत भर पडते धाव संख्या आता मात्र झालेली आहे ती बिन बाद 8 अशी धाव संख्या आहे कैलाशाची वैयक्तिक धाव संख्या आहे 3 तर सूरज 2 चेंडू मध्ये 5 धाव संख्येवर खेळतोय विजय संघाला बघा इथे डबल धमाका आहे कारण बाय सुद्धा मिळालेला आहे जो संघ इथे विजय होईल त्या संघाला बाय सुद्धा मिळालेला आहे तर पहिल्या षटकामध्ये 4 चेंडू टाकून झालेला आहे धाव संख्या झालेली आहे ती 8 पुन्हा एकदा जयेश गोलंदाजी मार्गावर कैलाश याच्यासाठी या पुढचा चेंडू रिव्हर्स शॉट दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू जातो सीमा रेषेच्या पार 4 धावांसाठी डॅट्स अ गुड शॉट या 4 धावांनी संघाची धाव संख्या आपण बघतोय 12 धावा झालेल्या आहेत एक जबरदस्त फलंदाजी बघायला मिळते आपल्याला कैलाश एकाकडे तर दुसऱ्या बाजूने आपण बघतोय सूरज याला 28 धावांचा पाठला करतात पहिल्या 5 चेंडू मध्ये धाव संख्या झालेली आहे ती 12 धावा पुन्हा एकदा जयेश गोलंदाजी मार्गावर राईट मोहदेव विकेटचा मारा करेल आपल्या पहिल्या षटकामधला शेवटचा चेंडू या पुढचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये टाकला गेला होता रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न तिथे फलंदाज बीट होतोय बघता बघता आपण बघतो एसटी रक्षक सुद्धा बीट होतो बाईकच्या रूपाने एक धाव होते अशा प्रकारे पहिला षटक संपतोय मध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 28 धावांचा पाठलाग करताना बिन बाद 13 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावेची गरज असेल 12 चेंडू आणि 15 धावेची गरज
एक जबरदस्त सुरुवात करून दिलेली आहे आपल्या संघासाठी या सलामीच्या जोडीने. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केलेली होती परंतु त्याची पुनरावृत्ती बघायला मिळते आपल्याला या सामन्यामध्ये. बारा चेंडू आणि पंधरा धावेची गरज. विजय येतो गोलंदाजी मार्कवर. विजय मोकाशी वैयक्तिक पहिले तर संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज विजय. त्याचप्रमाणे आपण बघतो स्ट्राइक चार्डवर कैलास डोंगरकर एक जबरदस्त फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. बारा चेंडू जिंकण्यासाठी पंधरा धावेची गरज. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा दोन खेळाडूच्या मधून कट करून काढलेला चेंडू आउटफील्ड फास्ट आहे आणि पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो. चार धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. चौकार. साई कृपा राघवनी संघाच्या खेळाडूंनी समालोचन कक्षामध्ये या प्लीज. तर या चार धावणी संघाची धाव संख्या झालेली ती आता मात्र 17 धावा झालेल्या आहेत. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार आलेला आहे. पुन्हा एकदा विजय गोलंदाजी मार्कवर. शतरक्षणामध्ये परिवर्तन करताना आता मात्र लॉग ऑन सीमारेषेवर आहे. त्याचवेळी फाईन लेगचा शतरक्षण सीमारेषेवर जाताना दिसतोय. सिलिमिट ऑफ आपण बघतोय सर्कल मध्ये आहे. त्याच्यानंतर बघतोय लॉग ऑफ लॉग ऑन सीमारेषेवर आहे. एक्स्ट्रा कव्हरचा शतरक्षक सीमारेषेवर आहे. मिड विकेटचा शतरक्षक आपण बघतोय सीमारेषेवर आहे. पुन्हा एकदा विजय गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल आपल्या दुसऱ्या षटकामधला दुसरा चेंडू. या पुढचा चेंडू उंची जास्त होती लांबी कमी होती परंतु बघता बघता सहजरित्या दोन धावा पूर्ण केल्या गेल्या. ही झेल पकडला हवा होता परंतु झेल पकडण्याचा प्रयत्न केला गेला नाही इथे. अशा प्रकारे दोन धावा पूर्ण केल्या गेल्या. या दोन धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र झालेली आहे ती 19 धावा. बिन बाद 19 धावसंख्या आहे. पुन्हा एकदा विजय गोलंदाजी मार्कवर. आपल्या दोन चेंडूमध्ये तब्बल 6 धावा मोजतोय. या पुढचा चेंडू आता मात्र थर्मॅनच्या दिशेने वन बाउंड सीमारेषेबाहेर. 4 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. चौकार. या 4 धावांनी संघाची धावसंख्या आता मात्र झालेली होती 23 धावा. आता मात्र 5 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी वाघोबा स्पोर्ट टिवरी संघाला. पहिल्या षटकामध्ये बघायला गेलो तर तब्बल 13 धावा आलेल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये विजयाच्या 3 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा येत आहेत आणि त्याचा श्रेय जातो कैलास सारख्या फलंदाजाला. पुन्हा एकदा विजय गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेट चा वारा करेल. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉग ऑफच्या वर क्षेत्ररक्षक आहे. अशा प्रकारे पकडला जातोय झेल. मिस्टर कैलास डोंगरकर याच्या पारीचा समाप्त होतोय खेळ. सात चेंडू असतील जिंकण्यासाठी 5 धावेची गरज आहे. आठ चेंडू 5 धावेची गरज आहे. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. दुसऱ्या षटकामधले विजय मोकाशी याचे.
आठ चेडू आणि जिंकण्यासाठी पाच धावेची गरज आहे. अजूनपर्यंत सामना बॅलन्स आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण आठ चेडू आणि पाच धावेची गरज आहे टिवरी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. बघूया पुन्हा एकदा विजय गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट समारा करेल आपल्या दुसऱ्या षटकामधला पाचवा चेंडू समोर फलंदाज करण याच्यासाठी. या पुढचा चेंडू गल्लीमध्ये ढकलून दिला गेला चेंडू आणि बघता बघता सहजरित्या एक धाव पूर्ण केली गेली. एका धावीने संघाच्या धाव संख्येत भर पडते. आता मात्र धाव संख्या झालेली आहे ती 24 24 फॉल ऑफ ऑफ वन विकेट अशी धाव संख्या आहे. वाघोबा स्पोर्ट टिवरी संघाची 28 धावांचा पाठलाग करताना सात चेंडू आणि चार धावेची गरज. पुन्हा एकदा विजय गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू आता मात्र लगांच्या सीमारेषेच्या बाहेर सहा धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. अशा प्रकारे विजय संपादन करतो वाघोबा स्पोर्ट टिवरी संघ आणि या स्पर्धेमधून बाहेर जातोय आई मरुदेवी स्पोर्ट राजावली संघ. एव्ही स्पोर्ट चे मालक निष्ठा गोडीपाडा संघाचा खेळाडू आजी